मंडळी स्वागत आहे तुमचं नातमाचा बैलगाडा या चॅनेलवर. तर मंडळी आपला सर्वांचा लाडका आणि लाखो दिलोंकी दडकन आपला नवम हिंद केसरी बकासूर मासूरने मैदानात काही कारणांमुळे सेमीमध्ये पराभव झाला. मंडळी आपला बकासूर आज मौजे बरड फलटण येथे भव्यदिव्य बैलगाडा क्षेत्रात पार पडणार आहे. मैदान हे एकादत एक बैल असे आहे. अशा या मैदानात आपला नवम हिंद केसरी बकासूर दाखल होणार आहे आणि दाखल देखील झालेला आहे. आता आपल्या सर्वांनाच प्रश्न पडतो, आपला नवम हिंद केसरी बकासूर नेमका कोणत्या गटात आपल्याला पळताना दिसणार आहे? हा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडलेला आहे. तर मग मंडळी चला पाहूया बकासूर नेमका कोणत्या गटात आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याआधी मंडळी आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे असेच बैलगाडी क्षेत्रातील अपडेट आपल्याला मिळत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी बरड फलटण हे मैदान पेडगाव पॅटर्न असल्यामुळे गटाच्या चिठ्ठ्या कालच काढल्या गेल्या होत्या. त्या चिठ्ठ्यानुसार बकासूरची चिठ्ठी पण काढली गेली होती. आपला बकासूर हा चिठ्ठीनुसार गट क्रमांक 66 आपल्याला 100% पळताना दिसणार आहे आणि तास क्रमांक 3 आपल्याला पळताना दिसणार आहे. तर मंडळी बकासूरला ह्या बरड फलटण मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी बकासूरचा पायरा हा आपल्याला मैदानातच दिसेल. तर मंडळी बकासूर हा गट क्रमांक 66 आणि तास क्रमांक 3 आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. तर मंडळी बकासूर आज कसा पळेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मंडळी आज आपला बकासूर गुलाल करेल का हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.